तर कोल्हापूर एसटी आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्याचा फास लावून आत्महत्येचा प्रयत्न, आताची ब्रेकिंग न्यूज झी 24 तासवर आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये एसटी आगारात कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सदानंद कांबळे हा गगन बावडा आगाराचा कर्मचारी आहे. कर्मचाऱ्याने रुमाल गळ्याला बांधून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. कोल्हापुरातून आता ही ब्रेकिंग न्यूज येते. एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलन राज्यभर पेटलं आहे. जवळपास 40 कर्मचाऱ्यांनी याआधी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याआधी आत्महत्या केल्या त्यानंतर हे आंदोलन पेटलं. आणि आत्ताची महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून येते. कोल्हापुरामध्ये एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सदानंद कांबळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो गगन बावडा आगाराचा कर्मचारी आहे. कर्मचाऱ्याने रुमाल गळ्याला बांधून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ रोखल्यामुळे मोठा अनर्थ कोल्हापुरात टळलेला आहे.